नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आता आपण मुलांसोबत यमक जुळवण्याचा खेळ खेळणार आहोत। या पाठामध्ये मुलं कविता करायला शिकणार आहेत। कविता करायची म्हणजे कवितेतील ओळीमधील शेवटचा शब्द आणि पुढच्या ओळीतील शेवटचा शब्द यांचं यमक जुळवलं की कविता वाचायला आणि ऐकायला छान वाटते। मुलांना यमक कसं जुळवायचं, यमक साधणारे शब्द कसे शोधायचे हे समजावे म्हणून आपण हा छोटासा खेळ मुलांसोबत खेळणार आहोत। खेळ तुम्ही कधीही खेळू शकता, रस्त्याने चालताना, स्वयंपाक करताना, घरामध्ये कुठलेही काम करताना। मुलांना छोटे छोटे शब्द देऊन त्यांचे यमक साधणारे शब्द शोधण्याचा खेळ खेळून बघा। आपण हा खेळ खेळणार आहोत अन्विका सोबत। अन्विका आणि मी तुम्हाला हा खेळ कसा खेळायचा हे खेळून दाखवणार आहोत। आपण सुरू करायचं? अच्छा, मी तुला एक शब्द सांगेल आणि त्याच्या सारखाच ऐकू येणारा शब्द तू मला सांगायचा। म्हणजे बघा, मी जर म्हटले गाडी तर गाडी असा शब्द असणारा दुसरा किंवा असाच ऐकू येणारा दुसरा शब्द बघ, माडी। गाडी माडी, कसे दोघं सारखे सारखे वाटतात। तसंच तू मला आता अजून एक शब्द सांग जो गाडी सारखाच ऐकू येतो, साडी। वा, बरोबर आहे। गाडी माळी आणि साडी हे सगळे शब्द ऐकायला सारखे सारखे वाटतात। आता आपण अजून एक शब्द घेऊया, दुसरा शब्द छान। मान, बरोबर। कान, लहान। आठव असं आठव। पान, बरोबर। पान, मी सांगू अजून एक शब्द, मान है ना। आता आपण अजून एक शब्द घेऊया, वेडा। वेडा, नेडा। तू खाते तो गोड असतो, पेढा। बरोबर, पेढा। बघितलं, हा खेळ अशा प्रकारे छोटे छोटे शब्द देऊन मुलांना त्याच्या सारखाच आवाज येणारा दुसरा शब्द सांगायला लावायचा। मुलं आपोआप यमक साधणारे शब्द शोधायला शिकतात। अजून एक शब्द घेऊन बघूया, अजून एक शब्द खेळूया। बर, एक काम कर, तू मला शब्द सांग। लाल, लाल। लाल ला गाल। आता गाल सारखाच ऐकू येणारा तू एक शब्द सांग, लाल पाल। पाल, बघा किती गंमत येते। आणि मुलं खेळता खेळता यमक साधणारे शब्द शोधायला शिकतात। खेळून बघा हा खेळ मुलांसोबत आणि मुलांना कविता करायला प्रोत्साहित करा।